श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत अध्याय 40 श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण। नेपाळ देशात हनुमंताबरोबर दिव्य लीला केल्यानंतर श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले। काही दिवस तेथील ऋषी मुनींच्या समुदायात आनंदात राहिले। तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले। तेथून ते कल्की अवतार ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले। तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा पाहिलेला नव्हता। हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत। या संबळ गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री प्रभूंनी प्राशन केले। ते जल पिणाऱ्यांचे वय वाढत नाही असे या जलाचे महात्म्य आहे। त्यामुळेच श्रीपादांचे वय 16 कुमारासारखेच राहिले। त्यांच्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही। यानंतर श्रीपाद प्रभूंनी अनेक दिव्य स्थानांना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोचले। या क्षेत्रात प्रभू 3 राहिले। या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन केले। गोकर्ण क्षेत्रातून निघून प्रभू श्री शैलक्षेत्री आले। श्री बापांना चारुल्यांनी येथे एक महायज्ञ केला होता। याचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला होता। येथूनच श्रीपाद प्रभू योगमार्गाने महाअग्नी गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडळात गेले। तेथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्तऋषी मंडळातून आद्र नक्षत्रातून फिरून 4 श्री शैल्यास परत आले। त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी आले होते। श्री शैल्यामधील सिद्ध पुरुषांची ऋषींची श्रीपाद प्रभूंने एक सभा बोलावून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या त्या महर्षींना नूतन महायोगाचा सिद्ध योगाचा बोध केला। त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले। या ज्ञानामृत प्राशनानंतर आद्र नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले। श्रीपाद प्रभू श्री शैल्याहून काही दिवसानंतर कुरुगड्डे या पवित्र क्षेत्री होऊन पोहोचले। या ठिकाणी अध्याय 40 समाप्त होत आहे। या पुढील कथासार पुढील अध्यायात श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये।